हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट नंबर 16. तुमच्या स्टँडर्डचे अदर सब्जेक्टचे व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेले आहेत, त्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. चला तर मग प्रॅक्टिस सेट नंबर 16 सुरुवात करूया. प्रॅक्टिस सेट 16 तुम्हाला दोन क्वेश्चन दिलेले आहेत. फर्स्ट आपण फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूया. तर फर्स्ट क्वेश्चनमध्ये आपल्याला दिलेला आहे 40 degrees. त्याचा काढायचा आहे आपल्याला कॉम्प्लिमेंटरी अँगल. द मेजर्स ऑफ सम अँगल्स आर गिवन बिलो. काही माप आपल्याला दिलेले आहे. राईट द मेजर्स ऑफ देअर कॉम्प्लिमेंटरी अँगल. त्यांचे कॉम्प्लिमेंटरी अँगल काढायचे आहेत. बघा कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय, आधी ते बघून घेऊया. 90 degrees जो अँगल असतो, ठीक आहे, 90 degrees, त्यामध्ये ज्या वेळेला दोन अँगल तयार होता, हा अँगल ए आणि हा अँगल बी, हे दोन जे अँगल तयार झालेले आहेत ते एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आहे असं आपण म्हणतो. ठीक आहे, कळालंय तुम्हाला? हो. तर 40 आपल्याला काढायचं आहे आणि जो कॉम्प्लिमेंटरी अँगल असेल त्याला आपण एक्स कन्सिडर करूया. म्हणजे 40 + x इज इक्वल्स टू 90 degrees. ठीक आहे, मग हा 40 इकडे पॉझिटिव्ह आहे, इकडे येताना काय होईल तो निगेटिव्ह. 90 - 40 किती येणार? 50. ठीक आहे, म्हणजे तो दुसरा जो कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे 40 तो काय आहे? 50 degrees. ठीक आहे, कळालंय तुम्हाला? नेक्स्ट बघा, 63 degrees दिलेला आहे आपल्याला. सेकंड 63 degrees, 63 + x इज इक्वल्स टू 90 - 63 = 27 degrees. ठीक आहे, सबस्ट्रॅक्शन करून काय येणार? 27 degrees. ठीक आहे, कळालंय तुम्हाला? आता थर्ड बघा, 45 degrees, 45 + x इज इक्वल्स टू 90 degrees. x इज इक्वल्स टू 90 - 45 = 45 degrees. कळलंय तुम्हाला? हो. नेक्स्ट बघा, 55 degrees. ठीक आहे, फोर्थ सम, 55 + x इज इक्वल टू 90 degrees, देअरफोर x इज इक्वल टू 90 - 55 = 35 degrees. ठीक आहे, कळलंय तुम्हाला? हो. तुम्ही आन्सरला प्रॉपर बॉक्स करत चला. ठीक आहे, नेक्स्ट बघा, फिफ्थ, 20 degrees. 20 + x इज इक्वल टू 90 degrees, देअरफोर x ठीक आहे. नेक्स्ट आहे 90 degrees. 90 degrees कॉम्प्लिमेंटरी अँगल 0 degrees येणार, नाही निघणार. कळालंय तुम्हाला? मग आपण मायनस करायची गरज नाही. कॉम्प्लिमेंटरी अँगल इज 0 degrees. क्लिअर आहे तुम्हाला? नेक्स्ट बघा, 1 degree. ठीक आहे, आता आपण जो कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे त्याला वाय कन्सिडर करूया, कारण आपल्याला काढायचा 1 degree कॉम्प्लिमेंटरी. मग काय करणार? x + y इक्वल्स टू 90. मग x इज इक्वल्स टू काय येणार? 90 - y. तर आपलं आन्सर आलेलं आहे 90 - y degrees. कळलंय तुम्हाला? नेक्स्ट बघा, आपल्याला सेकंड क्वेश्चन काय विचारलंय. y - 20 degrees अँड y + 30 degrees आर मेजर्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. कॉम्प्लिमेंटरी अँगल्सचे एकत्र आपल्याला मेजरमेंट दिले. हा जो फर्स्ट आहे तो पहिला अँगल आहे आणि हा दुसरा. ते जे आहेत ते कॉम्प्लिमेंटरी, म्हणजे त्यांचे ॲडिशन 90 degrees येणार. फाइंड द मेजर्स ऑफ ईच अँगल. मग आपल्याला प्रत्येक अँगलचं मेजरमेंट काढायचं आहे. तर काय करणार? पहिले फर्स्ट अँगल जो आहे y - 20 degrees + y + 30 degrees काय येणार? इज इक्वल टू 90 degrees. ठीक आहे, कळलंय तुम्हाला? मग आता आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. इकडे y आहे, इकडे y आहे, काय होणार? 2y. इकडे -20 आहे, इकडे -30. -20 आणि +30 यांचं काय होईल? +10 आन्सर येणार. काय येणार? +10. ठीक आहे, इक्वल टू 90 degrees. ठीक आहे, आता हा 10 आहे तो इकडे पॉझिटिव्ह आहे, इकडे त्यांना निगेटिव्ह येणार. 90 - 10 2y काय येणार? 80.
हा वाय इथे मल्टीप्लाय, इथे काही साइन नाही म्हणजे तो मल्टीप्लाय आहे. मग काय करणार, वाय इक्वल टू हा टू इकडे डिवाइड होणार, 80 डिवाइड बाय 2. ठीक आहे, 2 1 2 2 4 8 0 as it is. वाय काय आला, 40 degree. ठीक आहे, 40 degree वाय आलेला आहे. पण आपलं आन्सर संपलंय का? नाही, आपल्याला अँगल्सचे मेजरमेंट विचारलेले आहेत. मग फर्स्ट अँगल काय आहे बघा, फर्स्ट अँगल काय आहे, वाय मायनस 20 degree. वायची व्हॅल्यू आपल्याला कळाली आहे, 40 - 20 काय येणार, 20 degree. म्हणजे फर्स्ट अँगल काय आला, 20 degree. सेकंड अँगल बघा काय दिलेला आहे, वाय प्लस 30 degree. ठीक आहे, वाय काय आहे आलेला आपला, 40 degree प्लस 30 degree, ठीक आहे, 70 degree. म्हणजे फर्स्ट अँगल आलेला आहे आपला 20 degree आणि सेकंड आलेला आहे 70 degree. क्लिअर आहे तुम्हाला? बघा तुम्ही जर ॲडिशन करून बघाल, 20 + 70 किती होता, 90, म्हणजे कॉम्प्लिमेंटरी आलेलं आहे. ठीक आहे, कळले तुम्हाला? तर हा होता आपला प्रॅक्टिस सेट नंबर 16. अशाच काही व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.